नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे मराठी ब्लॉगिंग विथ सविता ह्या तुमच्या हक्काच्या चॅनलमध्ये। तर फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत की स्वतःच्या रागावर कंट्रोल कसं करायचं। ॲक्च्युली झालं काय, माझी एक मैत्रीण आहे तर ती अतिशय रागीट आहे, तिचा राग कंट्रोलमध्ये राहत नाही। तिने मला हे सजेस्ट केलं की माझ्यासारख्या व्यक्ती ज्या रागीट आहेत, असा व्हिडिओ बनव की स्वतःच्या रागावर तुम्ही कसं कंट्रोल करू शकाल। तर थोडक्यात मुद्दे मी इथे मांडणार आहे आणि मी काही माझे पर्सनल आहे जे की कधी मला राग आल्यावर मी स्वतःवर कसं कंट्रोल करते, तर त्यानुसार मी हा व्हिडिओ आज बनवणार आहे। तर तुम्हाला नक्की हा फायदेशीर ठरेल, तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, आपला राग केव्हा येतो? जेव्हा कधी आपल्या मनाविरुद्ध होतं, कोणी आपल्याशी स्वतःहून भांडतं किंवा आपल्याशी कोणी चुकीचं वागतं, तर अशा वेळेस आपला राग कंट्रोलमध्ये राहत नाही आणि आपण तो राग कशाही प्रकारे व्यक्त करतो। मोठा व्यक्ती असो किंवा समवयस्कर व्यक्ती असो किंवा लहान मूल असो, भांडण किंवा वाद कोणाशी पण होऊ शकतात, त्यामुळे आपला राग आपण त्यांच्यावर काढतोच। किंवा आपलं या लोकांशी भांडणं होतात किंवा ते मनाविरुद्ध वागल्यामुळे आपल्याला त्यांचा राग येतो, तर त्यावेळेस काही थोडक्यात मी तुम्हाला मुद्दे सांगणार आहे की आपण त्यावेळेस आपल्या स्वतःच्या मनाला कसं कंट्रोल करायचं रागापासून। आणि आपल्याला कळतं आहे की आपल्या मनाविरुद्ध झालेलं आहे आणि आता आपल्याला खूप राग आलेला आहे, खूप संताप होतो आहे आपला, त्यावेळेस आपण काय करायचं आहे हे मी तुम्हाला थोडक्यात सांगते। तर ते मुद्दे अशा प्रकारे आहेत। अशा वेळेस मौन धरायचं आहे, प्रत्युत्तर अजिबात करायचं नाही। तुम्ही स्वतः माघार घ्या, ज्यामुळे जे भांडण चालू आहे ते विकोपाला जाणार नाही। ज्यावेळेस आपल्याला कळतं की आपल्याला खूप राग आला आहे, अशा वेळेस सरळ निसर्गाच्या सान्निध्यात जा, की गच्चीवर जा किंवा मग गॅलरीत जा, की सरळ बागेत जा जिथे झाडं, पक्षी, लहान मुलं असतील, अशा ठिकाणी जा, तुम्हाला खूप मनशांती मिळेल। तिसरा असा मुद्दा आहे की सतत तुम्ही बिझी राहा, तुमचे जे काम आहेत, डेली रुटीन आहेत, त्यामध्ये तुम्ही बिझी राहा। स्वतःहून कोणाशी बोलायला जाऊ नका, त्याहून जास्त की कोणाशी उज्जत घालू नका। ज्याला जसं वागायचं आहे तसं वागू द्या, नंतर तुमचाही राग शांत होईल आणि समोरच्यालाही त्याची चुकी कळेल। कित्येक वेळेस असं होतं की समोरच्या माणसाला माहिती असतं हिला काय केलं म्हणजे हिला राग येईल। त्यांची स्ट्रॅटेजी असते की आपण असं वागलं म्हणजे ही चिडणार आहे। तर अशा वेळेस काय करायचं, त्या व्यक्तीला वागू द्या, काय वागायचं आहे ते, कसं बोलायचं आहे ते बोलू द्या। जेव्हा तुम्ही त्यावेळेस मात्र शांत राहा, जेव्हा हे भांडण शांत होईल त्यानंतर तुम्ही तुमचा मुद्दा मांडा। तुम्ही इथे म्हणाल की जो राग आलेला आहे तो तेवढ्यापुरतं हे असं वागण्याने चालला जाईल, पण ह्या रागाला कमी करण्यासाठी, आपल्यातनं पूर्णपणे घालवण्यासाठी काय करावं, तर यावर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। त्यासाठी रोज मनातले म्हणा, थँक यू, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव मी, आय लव यू, असे शब्द जे आहेत ते रोज म्हणत राहा। त्याने काय होईल, सबकॉन्शियस माइंड जे असतं ते एकमेकांना कनेक्ट होतं आणि समोरचा माणूस ऑटोमॅटिकली शांत होतं। दुसरं असं की रोज नामस्मरण करा, तुमचं जे आराध्य दैवत आहे त्याचं नामस्मरण मनातले मनात रोज करत राहा। योग साधना हा याच्यावर खूप चांगला पर्याय आहे, त्याने तुमची मनशांती तर राहीनच पण तुमचं स्वास्थ्यही खूप उत्तम राहील, त्यामुळे तुम्ही रोज मेडिटेशन करा, हा त्यावर पण खूप छान उपाय आहे। अशा वेळेस तुमचे छंद तुम्ही जोपासा, तुम्हाला जे आवडते ते तुम्ही करा, ह्याने तुम्हाला मनशांती मिळेल, तुमचा राग ऑटोमॅटिकली शांत होईल। तर फ्रेंड्स, लोक म्हणतात की स्वभावाला औषध नसतं, पण ते औषध जे असतं ते आपण स्वतःच असतो, त्यामुळे आपण स्वतःचे औषध व्हायचं आहे, आपल्या स्वभावाला आपणच बदलायचं आहे। तर फ्रेंड्स, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा। आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर आपण पुन्हा भेटूया फ्रेंड्स एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।